लोकन करण्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आता बघत असाल माझ्याकडे शेण आहे, तर मी काहीतरी वेगळं करते. तर मी काही वेगळं करत नाहीये, मी सारवते. तुम्हाला माहितीये की हल्ली म्हणजे आत्ताच्या पिढीला सारवणं काय असतं हे माहीतच नाहीये, कारण आता सगळ्यांकडे घरामध्ये लागे झालेली आहे. तर त्यामुळे ही परंपरा, ही पद्धत कुठेतरी आता लोप पावते. तर आमच्या घरामध्ये एक जेवणाची पडवी आहे जिला आम्ही, आमच्याकडे ही लादीच आहे, पण आम्ही जेवणाच्या पडवीला अजून लादी नाही केलेले, तर आम्ही सारवतोच अजूनही. तर ही मी म्हटलं की चला कोकण करण्या थोडंसं कोकणातलं अजून एखादं कल्चर तुमच्यासोबत शेअर करावं, अजून एखादी पद्धत शेअर करावी. म्हणूनच मी आज शेणाने हाताने सारवणार आहे, ते पण आमची जेवणाची पडवी. सो मी तुम्हाला मी दाखवणार आहे. आपल्याला सारवण्यासाठी जो शेण असतो ना, तो पूर्णपणे हाताने आहे ना, अगदी मऊ म्हणजे पूर्ण मिक्स करून घ्यायचा असतो, कारण गुठळी राहता कामा नये. आणि शेणाने जमीन सारवण्याचे काही फायदे पण असतात. काही वाळवी लागते कधी कधी घराला, जमीन असल्या कारणे वाळवी लागते. त्याचप्रमाणे काही किडे वगैरे येतात, तर त्याच्याने आपण जर शेणाने सारवलं तर वाळवी सहसा लागत नाही, हा त्याचा बेनिफिट आहे. म्हणून पहिल्यापासून पद्धत आहे शेणाने सारवण्याची. पूर्णपणे म्हणून जे कोणे वगैरे असतात ना, त्या कोण्यांना आपल्याला पूर्णपणे प्रॉपर लावून घ्यायचा असतो शेण. असं करून घेतल्यानंतर आपल्याला हे असंच ठेवायचं नसतं, कारण सुकलं तर मग हे पापुरं निघतात, त्यामुळे आपल्याला प्रॉपर सारवायचं असतं. आता बघू शकतो तुम्ही कसं सारवते. इकडची बाजू कशी आहे बघा, आणि इथे बघा जिथे सारवले तिथे बघा कसं आहे. आपल्याला शेणाचं जराही अशी गाठ ठेवायची नसते. थोडं थोडं पाणी घेत आपल्याला ते पातळ करत जायचं असतं. तुमच्याकडेही अजून शेणाने तुम्ही सारवता का मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि कोणाकोणाला शेणाने सारवताय तर हे देखील सांगा, आणि कोणाला येत नाही हे देखील सांगा. शक्यतो खूप जणांकडे आता शेणाने नाही सारवलं जात, कारण लादी आलेली आहे त्यामुळे कितीही डेव्हलप व्हा, पण कोकणातल्या चालीरीती पद्धती ह्या विसरल्या नाही पाहिजे. शेण जास्त लागतो कारण असं आहे की आपण जेव्हा सारवत असतो ना, पूर्ण चोथा होईपर्यंत नसतं सारवायचं. एक एंड मोमेंटला चोथा झाल्यानंतर तो फेकून द्यायचा, म्हणजे आपल्याला पूर्ण फक्त शेणाने सारवायचं असतं. तुम्ही कुठे गेलात आता तुम्ही बघू शकता, ही इकडची बाजू माझी सारवून झालेली आहे, आणि ही विदाऊट सारवलेली बाजू आहे. तर थोड्या वेळानंतर पूर्ण सारवून झाल्यानंतर पूर्ण जमीन ही तुम्हाला अशीच दिसेल.
शेण कमी पडल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करावं लागतं. जसं की तुम्हाला म्हटलं, पूर्ण चोथा होईपर्यंत आपल्याला त्याच शेणाने नुसतं सारवायचं. मग व्हिडिओचा आनंद घेत आहे ना, कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे ते देखील मला सांगा. तर अशा प्रकारे आता मी तर सारवत आहे. माझं पूर्ण सारवण झाल्यानंतर तुम्हाला मी थोडंफार दाखवेलच. तुम्ही बघू शकता आमचं जे आधी पडलं आहे ते सारवून झालेली आहे. तर अशा प्रकारे कोकणामध्ये जमीन सारवली जाते, तुम्ही बघितली असेल. सो फायनली माझा हा घर सारवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आतापर्यंत हेच प्रेम पुढे देखील राहतो. धन्यवाद, बाय बाय.